भजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिवतमसां राशीन् नाशयति विघ्नानां मंगलमूर्ति मोरया देवर्षि नारद महाराज की जय। विघ्नहर्ता श्री दशभुज गणेश आणि समस्त श्रोतृगणांना कीर्तन प्रेमीजनांना वंदन करून श्रद्धांजली कीर्तन समिती यंदाच्या श्रद्धांजली कीर्तन मालिकेतलं द्वितीय कीर्तन पुष्प भगवान मंगलमूर्तींच्या चरणी समर्पित करीत आहे। हे द्वितीय कीर्तन पुष्प सादर करण्यासाठी आज आपणासमोर उपस्थित आहेत मुंबईचे विख्यात विद्वान हरिभक्त परायण राजेंद्रबुवा मांडेवाल त्यांच्या संवादिनीच्या साथीसाठी श्रीयुत संजयजी अवसरीकर आणि तबला साथीसाठी श्रीयुत सुधीर जोशी बुवा साहेबांना विनंती करतो त्यांनी आपली कीर्तन सेवा सादर करावी। हरी 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 सद्गुरुनाथ महाराज की श्रीमन्महागणाधिपतये नमः श्री सरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः ओंकारश्रुतिसारः माम् अवतु उपासितश्च वक्तारं शान्ति शान्ति शान्तिश्च स्मृति सम्प्रार्थयेतमनुवरम् भरतकुलभाग्यकलिके भावरसानन्दपरिणतासारि जगदखिलमोहनकले जय जय रङ्गाधिदेवते देवी मन्मुखीति गुरु वास सदा सुरसभारती अत्यादरे चाठायी देवी सुरसभारती ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिषु स्वयं हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला यस्य वेदमयी वाणी यस्य तीर्थमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टि तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानद्विनन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधरणं कमण्डलं पद्मकिरणशङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मालाकमण्डलोरुधकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणिगुले डमरुत्रिशूले यस्य स ऊर्ध्वकरयोर्शुभशङ्खचक्रे वन्दयितमत्रिवरदं कुजशङ्खयुक्तम् ॐ नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकृताय भक्तजनमानसनिवासाय श्रीसच्चिदानन्दपरब्रह्मसर्वदत्तात्रेया परपर्याय श्रीमत्सद्गुरुवासुदेवाय नमः। साकारता तारका सा कापि सार रसापिका रसाय मे मे यसार तारवे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुस्साक्षात् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दुधुरारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भगवान् गोपालकृष्णमहाराज सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदभं जघननिहितपणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला
कन्हरा कञ्जनेत्रं सदयधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि कुण्डलिका वरदे श्री ज्ञानदेव भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय उमापति महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति श्रोता भक्त श्रीमद् सद्गुरु वासुदेव हरि दत्तात्रय मामुनी Got it.
Samhane Ramira
कमलेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः श्रोता वक्ता श्रीमत्सद्गुरु पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि श्रोता वक्ता सावधान श्रद्धांजलि कीर्तन परिवारातर्फे आणि हे द्वितीय पुष्प गुंफण्याचं भाग्य मला लाभलंय. निरूपणाला घेतलेला अभंग संत रामदास स्वामी यांचा, ज्याचा अभंग आहे अभंग करता आधी उपदेश करणारा कसा हे महत्त्वाचं आहे की नाही. उपदेश करणारा कसा असावा, शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मंड उपशमसे, तो शब्दज्ञान पारंगता आहे, आत्मानुभव संपन्न आहे आणि दयेचा सागर आहे, तो उपदेश करू शकतो. बरं, उपदेश कोणाला? ज्याला समजून तो त्या उपदेशाप्रमाणे वागेल त्याला. ऐकायला सगळेच असतात पण करायला कोण नसते. सांगणारे सांगतच असतात, कमतरता नाही आहे सांगणाऱ्यांची. आता तर मोबाईल म्हणाय सगळेच वेदांताचारी आहेत, हो, कमतरता कोणाकडेच नाही आहे. सांगणारे सांगत राहतात, ऐकणारे ऐकत राहतात. आचरणात आणणं खूप महत्त्वाचं आहे, कठीण आहे. बोलणं सोपं आहे, करणं त्याच्याहून कठीण आहे. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. रामदास स्वामीने आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण घेतलंय, सगळ्या जणांना घ्यायला लावलंय. लोकांनी घेण्याच्या आधी आपल्या मनाला उपदेश केलाय त्यांनी. मना सज्जना, लोकांना नाही सांगितलं, जनाला सांगायच्या आधी मनाला सांगितलं, हे मना. स्वामी चालले नामस्मरण करत आणि त्यांचं मन मन कोणाचं का असेना पुढे धावत. हे मन चंचल मोठे न लगे याचा अंतची कोठी, किंवा मन हे ओढाळ गुरु परधन पर कामिनी कडे धावी. केवढं तरी सांगायला. मग रामदास स्वामींचं जरी असलं ते मन पुढे पुढे चाललंय, ते मन पुढे चाललेलं असताना रामदास स्वामीने उपदेश सुरू केला. मना सज्जना, नुसतं बोलण्याचा अवकाश मन थांबलं आणि माग वळून बघायला लागले. अरे मला सज्जन म्हणणार कोण? मनाला कोणी सज्जन म्हटलंय? पण म्हणणारे रामदास स्वामी आहेत. हो, ते
आपण विचार करताय मला सज्जन म्हणणार या पृथ्वी तलावर कोण आहे. मागे बघितलं रामदास स्वामी काय करू भक्ती पंथेची जावे तरच भगवंत भेटी. असे रामदास स्वामी यांची उक्ती यांनी खरी करून दाखवली. कौपीना म्हणतात खडू भाग्यवंत अंगावर काय दुसरे वस्त्र नाही का कौपीना शिवाय. जो अग्रगण्य असता ही अकिंचनात मोठी समर्थ पदवी मिरवी जनात स्वामी तयास म्हणती असुनी ही दास तो साधू वर्य नमिला गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. मग त्यांनी उपदेश कुठे कुठे सगळ्या भारतात फिरून आले सगळ्या लोकांचा अनुभव घेतला आणि काय काय सांगायला हवे. अंतर्वेदी प्रयाग काशी अंतर्वेदी प्रयाग प्रयत्न करून पुढे जातो. सगळा अनुभव घेतला लोकांचा आणि त्यांच्या लक्षात आलं हा जो भारतातला समाज आहे कुठं कुठं फिरतोय काय काय करतोय जेला शरण जायचं तेला सोडून सगळ्याच्या पाया पडतोय. मग त्यांनी विचार केला आपण काहीतरी उपदेश करावा आणि म्हणून हा उपदेश भावधरा संतापाई येणे देव पडे ठाई नाना देवांचे भजन येणे लोहे समाधान सकल देवांमध्ये सार आहे अनंत अपार रामी रामदास म्हणे रामी रामदास म्हणे अवघे देव केले येणे भावधरा संतापाई भावधरा संतांपाई येणे देव पडे. आयुष्याच काही काळ निघून गेला म्हणजे मग एकेकाला उपरती सुचते का आता देवदेव करावं. जेव्हा करायचं खरं वय होतं ते निघून गेलं आणि जेव्हा म्हणताच येत नाही तेव्हा देवदेव करायला सुरुवात केली हरकत नाही. ज्या दिवशी कळलं देवदेव करायचंय तोच आपली प्रभात आहे असं समजायचं नाही का. तीच आयुष्याची सुरुवात आहे तोच आपला सूर्योदय आहे असं समजावं आणि त्या क्षणापासून सुरुवात करावी नाही का. मग आपल्या लक्षात येतं कुठंतरी देव पाहिजे काहीतरी वाचताना काहीतरी ऐकताना कोणाची प्रवचनं कोणाची कीर्तनं कोणाचं भागवत कोणाचं रामायण मग देवप्राप्ती काहीतरी करून घ्यायला हवी असं सारखं वाटत राहते. मग काहीतरी वाचलेलं असं मग ह्या देवाला जा त्या देवाला जा हे करा ते करा व्रत करा वैकल्य करा उपास करा तपास करा सगळं 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 पण एवढं सगळं करेपर्यंत नंतर लक्षात येतं याच्यानं सुद्धा काही पाहिजे ते प्राप्त झालेलं नाहीये. नुसताच खर्च आणि डोक्याला ताप नाही नवरा बायको गेलं तर भांडणं मी तुझी जागा ती माझी जागा ब्यागा भरून भरून जातात. प्रवासाला तीर्थयात्रेला ब्यागा भरून भरून जातात आणि घरी आल्यानंतर एवढं लक्षात येतं अर्ध्याच्या वर कपडे वापरलेच नाहीत. फुकट गाढवं झाले की नाही ओझ्याचं गाढवं. जेवढं आवश्यक आहे तेवढं सोडून आपण तेच करतोय ह्या जगामध्ये. जे पाहिजे ते सोडून नको त्याची ओझी वाहत चाललेलो आहे. मग हे जा ते जा ते जा सगळीकडे जाता जाता मनाला शांतीच भेटत नाही समाधानच मिळत नाही किंवा दर्शनाचं सुख काय म्हणतात त्याची प्राप्ती नाही. कुठल्याही मंदिरात जा एक तर लाईनी खूप मोठ्या रांगा असतात पैसे देऊन दर्शन असते मुद्दाम पैसे द्यावे म्हणून लाईनी वाढवलेल्या असतात देव बंद करून ठेवतात दर्शन करून देत नाही अनेक गोष्टी आहेत आपल्याला त्या
तपशिलात न शिरता आनंद नाही समाधान नाही सुख नाही मग ज्या देवा करता चालले बरं ज्याला जायचं त्याने जा ज्याला शक्य नाही त्याने कशाला जाता हां गुडघे दुखतायत हां पायामध्ये काय म्हणता पेटके येतात आणि म्हणाले आम्ही बद्रीनाथ केदारनाथ चार धामला जाऊ अरे तुला बस मध्ये पाय चढता येत नाही नाही का पाय टाकून आ एक खुर्ची टेबल पाटा पाट ठेवून पाय देऊन चार जण धरायला लागतात उपाधी कशाला जाता लोक त्रास द्यायला जे जमेल ते जरूर करा जे जमेल त्याचा अट्टहास करू नका मग जायचंय तीर्थयात्रेला जा पण मथुरा जाओ द्वारका अरे मथुरा जाओ द्वारका भावो जाओ जगन्नाथ साधु संग हरि भजन बिना कछुन आवे हाथ कोटि कोटि तीर्थ करई एक दोन नाही कोट्यवधी कोटि कोटि तीर्थ करई कोटि कोटि करई धाम जब लग संत न सेवही सरैन एक हुकाम सियावर रामचंद्र तीर्थयात्रेला जरी गेल्यात पण संतांचा संग नसेल त्यांचा उपदेश नसेल तर व्यर्थ व्रत वैकल्य करा संतांचं मार्गदर्शन नसेल व्यर्थ उपास तपास करणारे खूप आहेत योग करणारे भरपूर आहेत सकाळी सकाळी आपण जागे झालो म्हणजे आपण ते टी व्हीच लावतो लावलं म्हणजे ते बाबा एक एक येऊन सांगत असा श्वास आत घ्या श्वास बाहेर सोडा एका नाकाने घ्या दुसऱ्या नाकाने सोडा काय म्हणतात ते अनुलोम विलोम कपाल अती आहे जमलं असं ते झालं असं शक्य नाही शक्य नाही होत सगळ्यांना ते का हो किती प्रयत्न करा 6 किलोमीटर चालतं पण शक्य नाही तुमचे तुम्ही भाग्यवान ते भाग्यवान किती खा काही दिसत नाही आम्ही जरा खा लगेच दिसतोय करायचं काय सोपा मार्ग दिला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा जाऊ नका असं म्हणणं नाही नाही जमत तर जाऊ नका ज्याला शक्य त्याने जरूर जा बरं का आडकाठी नाही आहे तीर्थ ज्याला करायची त्यांनी करा व्रत वैकल करायची त्यांनी करा म्हणजे झेपेल त्याने करा काही नाही जमलं तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणाले ते सुद्धा नाही केलं तर मग झाला जन्म बरा नरा कृती धरा कल्याण काही करा जाते आयु भरा भरा अति त्वरा थांबेन काही जरा सूर्याच्या कुमरा दया तिळ भरा नाही तया पामरा याला की हरिला स्मरा भवतरा नाही तरी जा मरा येत नाही मग म्हटलं कीर्तनाला या ऐका नुसत मग म्हणाले घरातून बाहेर पडायचं रिक्षेने सहकार नगरला यायचं दशभुजा गणपती त्यात 15 खुर्च्या रिकाम्या काय करायचं एवढी सगळी सोय करून सुद्धा पर्सेंटेज विचार केला तर ते सुद्धा आत्मोद्धाराचा मार्ग स्वीकारायला तयार नाही मग ते पण जमत नसेल तर रामदास स्वामी सांगतात भाव धरा संतापाई देणे देव पडे खरा
चरणावर नतमस्तक व्हा. सर्व भावे दास झालो त्यांचा, पण खरे संत असे वाटेवर पडलेले नाहीत बरं. त्याच्यासाठी महता पुण्य पडणे ना, अनेक जन्माचं सुकृत उदयाला आलं म्हणजे खऱ्या संताची भेट होते. नाहीतर अनेक जन्म फिरले तरी खरे संत अहो काय महिमा सांगितलाय. साधू की संगत म्हणजे खऱ्या संतांचं दर्शन होते. नाही तर इथे काही संत वाटेवर केवढे पडलेले आहेत, आडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे म्हटले ते खरे नव्हे. खरे म्हणजे कसं, आपल्याला जो गुरु असा विचार करतो तुझ्या खिशातला माझ्या खिशात येऊ दे, काही उपयोगाचं नाही, तुझं ते माझं आणि माझं ते माझं होऊ दे, काही उपयोगाचं नाही. हल्ली एक एक जण विचारतात बुवा शिष्य कोणाचे, हां एक एक जण विचारतो गुरु कोण, तुला काय करायचंय तुझं तू बघ. हल्ली काही असं विचारायची सोयच नाही आहे. हल्ली नुसत्या फेट्यावरून कळतं कोणाचं शिष्य आहे, नुसत्या उपरण्यांवरून कळतं कोणाचं शिष्य आहे, नुसती गळ्यातल्या माळेवरनं कळतं कोणाचे शिष्य आहेत, नाही का. अनेकाची उदाहरणं आहेत. कपाळावर लावायच्या टिकल्याच्या क्रमाने कळतं ही टिकली कोणाच्या नावाची. हे तर सगळं जाऊ द्या, हल्ली खिशातल्या पेनाने सुद्धा कळतं कोणाचं शिष्य आहे. पंढरीनाथ महाराज आपलं वागणं असं असावं, आपल्या जगामध्ये व्यवहार असा असावा का, समोरच्याने विचार करायला पाहिजे की याच्यासारखं वागता आलं पाहिजे, ते गुरुचं मोठेपण. असा गुरु सापडला पाहिजे ना. अरे तो सापडला तुझ्यात काय ते बघ आधी. आता आम्हाला एवढंच माहिती, आपण सरी खे करीती तत्काळ, आपण सरी खे करीती तत्काळ. आपण सारी खे करीती
असतो आणि तेवढं धरून आपण चालतो. महाराजांनी लिहिलंय ते काही खोटं नाही लिहिलंय. काय लिहिलंय? आपण सारखे करीती तात्काळ काकाची ठेवाय. कोणी कशाने विषयाने विकाराने बरबडलेला जाईल संतांच्या पायाशी आणि म्हणायला आपल्यासारखे करा आम्हाला, शक्य आहे का? शक्य नाही. आपण सारखे करीती तात्काळ कोणाला? तू त्या भावनेनं गेला पाहिजे, नाहीतर संतांचा महिमा अहो काय, नाही का? ते पाहती जयाकडे त्यांचे उगवे भवसाकडे, संत दर्शने हाला, संत दर्शने हाला. भगवत प्राप्ती होते. आहो संत जाऊ द्या, त्यांच्या चरणांचा महिमा तुकाराम महाराजांनी नुसतं त्यांना बघण्यात हवे. त्यांच्या पायाची धूळ जरी आपल्याला लाभली, संत चरण रज, संत चरण वासनेचे बीज जळून जा. वासना जळण्याकरता आपली स्वतःची अंगची तयारी किती असली पाहिजे, किती तपश्चर्या असली पाहिजे, किती त्या गुरुवर भाव, निष्काम निश्चळ ज्याप्रमाणे विठ्ठली विश्वास. नुसता गुरु पाहिजे गुरु पाहिजे संतांच्या असं नसते, तेला देण्याकरता सर्वस्व द्यायची तयारी असली पाहिजे. खरं म्हणजे गुरु ऐसा चाहिये, नाही का? गुरु ऐसा चाहिये, शिष्य से कछु न ले, पर शिष्य ऐसा चाहिये के गुरु को सब कुछ दे. गुरु असा पाहिजे की शिष्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही, पण शिष्य पण त्याच तोडीचा असला पाहिजे का? गुरुला सर्वस्वर. आणि असं दोघे जण जेव्हा समोर येतात मग राम नामी उपजया, मग ते आपण सारखे करीती तात्काळ. रामदास स्वामी म्हणतात काय, तुम्हालाच देव प्राप्ती. अहो देव काय सगळं जोडून देत
करतात नाही का मग तुम्हाला नलगे सयास जावे वनांतरा जावे वनांतरा नलगे सयास जावे सत्संगती सात पाऊले सत्संगती हे तो परमभाग्याची संपत्ती यासाठी धरली या सत्संगती भक्त माझी पदवी पावती शेखी मज ही पूज्य होती सांगू किती महिमा ते फक्त त्यांना शरण जा शरण म्हणजे कसं पूर्णपणे शरण जा मनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा आकांक्षा अपेक्षा काहीही न धरता जेव्हा तुम्ही सर्व भावेदास त्यांचे व्हाल तेव्हा ते सर्वस्व द्यायला कमी करणार नाहीत तुमची इच्छा तुमच्याकडे बघितलं म्हणजे तुमच्या कष्टाचं निर्दालन केलंच पाहिजे कसं करतात आख्यानाच्या विषयात आपण पाहूया जेवढं सांगायला जावं तेवढं कमीच आहे किती पण वेळ दिला तरी हा विषय असा आहे की पुरणारा नाही आहे म्हणून मर्यादेयम विराजते रामदासस्वामींचं म्हणणं असं नाना देवांचे भजन तोणे तेणे नोहे समाधान सगळीकडे जात राहाल मनाला समाधान नाही सकल देवांमध्ये सार आहे अनंत पार एकच आहे आणि रामी रामदास म्हणे अवघे देव केले जेणे सद्गुरुनाथ महाराज की ज्ञान संतांच्या पायी नतमस्तक झाला त्याला आणखीन कोणता देव बघायची सकल सगळे देव त्याने केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं त्याला आणखीन कुठे जाण्याची आवश्यकता नाही रामदास स्वामी म्हणून म्हणतात की भावधरा संतांची ये पायी भावधरा संतांची ये अत्यंत गोड रसाळ कीर्तनाचा हा मध्यंतर आहे बुवासाहेबांचा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे आहे हरिभक्तपरायण राजेंद्रबुवा मांडेवाल कीर्तन क्षेत्रातलं एक नामांकित व्यक्तिमत्व आपण त्यांचं व्यक्तिमत्व पाहत आहात बाळसेदार तसंच कीर्तनही बाळसेदार धन्यवाद विद्वत्ता प्रचूर रंगतदार बुवा उच्च विद्या विभूषित आहेत डबल एम ए इतिहासात आणि मराठीत मुंबईच्याच डेक्कन मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये बुवांनी जसा अर्थ पुरुषार्थ सांभाळला
तसंच कीर्तन क्षेत्रामध्ये त्याच उमेदीने धर्म आणि मोक्ष पुरुषार्थ सांभाळत आहेत. बुवांचं कीर्तनाचं अध्ययन हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न वासुदेवशास्त्री प्रकाशकरांच्याकडे. तत्पूर्वी हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न श्रीकृष्णशास्त्री महाजन यांच्याकडे कीर्तनाचे धडे गिळवले. 1985 साली बुवासाहेबांचं पहिलं कीर्तन गाजलं. त्यानंतर कीर्तन क्षेत्रात त्यांनी जी उडी मारली ते आत्तापर्यंत मागं पाहिलेलं नाही आहे. बुवा कीर्तन रत्न, कीर्तन विशारद, कीर्तन वाग्वैभव, कीर्तन केसरी अशा उपाधींनी विभूषित आहेत. संत तुकाराम महाराज पुरस्कार, शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठान, गंगा गोदावरी मंदिर संस्थान त्र्यंबकेश्वर यांच्याकडून सन्मानपत्र आहे. पूर्ण हिंदुस्थान बुवासाहेबांनी पादाक्रांत केला आहे. 40 वर्ष सुमारे कीर्तन करतायत ते. आत्तापर्यंत 6000 वरही त्यांची कीर्तनं झालेली आहेत. आज आपल्याला बुवा जे लाभलेले आहेत, मांडेवाल बुवा, तसंच आणखीन एक कीर्तन क्षेत्रातलं विलक्षण झंझावाती व्यक्तिमत्व त्यांच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. ते म्हणजे हरिभक्तपरायण योगेश्वर महाराज अंमळनेरकर. योगेश्वर महाराजांचं नाव कीर्तन क्षेत्राला कीर्तन प्रेमीजनांना ठाऊक नाही असं नाही आहे. भागवत रामायणावरती त्यांचा गाढा व्यासंग आहे. हरिभक्तपरायण अपमर्जने बुवांचे ते पट्टशिष्य आहेत. राष्ट्रीय कीर्तनकारातले अत्यंत नामांकित असं नाव आहे. मी योगेश्वर महाराज उपासनींना विनंती करतो, त्यांनी हरिभक्तपरायण राजेंद्र बुवा मांडेवाल यांचा सत्कार करावा. सद्गुरुनाथ महाराज. बुवांच्या परिचयामध्ये एक गोष्ट आणखीन राहिली. बुवा जसे भारतात प्रसिद्ध आहेत तसे दुबईलाही बुवांनी कीर्तन केलंय बरं. म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कीर्तनकार आहेत बुवा. हरिभक्तपरायण मांडेवाल बुवांना मी विनंती करतो, त्यांनी योगेश्वर महाराज उपासनी यांचा सत्कार करावा. आज ज्यांच्यासाठी श्रद्धांजली समर्पित करायचे आहेत असे या ठिकाणी 4 प्रतिमा आपणासमोर दिसत आहेत. त्यातले पहिले आहेत हरिभक्तपरायण डॉक्टर रामचंद्र अनंत देखणे, दुसरे आहेत दिलीप हनुमंत भावे, तिसरे अनिल भास्करराव हिंगे आणि चौथे आहेत यशवंत पुरुषोत्तम काशीकर. डॉक्टर रामचंद्र अनंत देखणे हेही नाव कीर्तन क्षेत्राला विशेषतः आपल्या संत साहित्यामध्ये जो भारूड नावाचा प्रकार आहे त्या भारूडावर ज्यांनी अत्यंत अधिकारवाणीने भाष्य करावं, नवे नवे सब प्रयोग त्यातलं मर्म, त्यातली कूटता, त्यातलं गूढता ज्यांनी समाजासमोर आणली असे हरिभक्तपरायण रामचंद्र बुवा देखणे. बालवयातच वडिलांच्या बरोबर भजनाला जायचे, त्या ठिकाणी खड्या आवाजामध्ये अभंग म्हणायचे, भारूड करायचे, त्या भारूडातला अर्थ काढायचा नाही त्यांना. दादला नको गो बाई किंवा नंडेचं कार्ट किरकिर करतंय अशी जी काही भारुडं आहेत ती अत्यंत रसाळपणे सादर करायचे, पण अर्थ काढायचं नाही. मग आईला विचारावं की आई याचा अर्थ काय आहे. आईने सांगावं तू मोठा झालास की तुला आपोआप कळेल. जिज्ञासा वाढत गेली आणि ध्येय गाठलं ते भारूड या विषयावर PhD करूनच थांबले. महाराष्ट्र, भारत, नवे भारताच्या बाहेर सुमारे 2500 भारूडाचे प्रयोग
या ठिकाणी देखणे बुवांनी केलेले आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की भारुडावर इतकं अधिकारवाणीने बोलणारे देखण्यांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. म्हणजे मी व्यक्तिशः असं म्हणेन की पुराणांतरी भुरुंड नावाचे ऋषी होऊन गेले ज्यांच्या नावाने हे भारूड प्रसिद्ध झालं. वेदांतातलं अध्यात्मातलं जी काही गूढता आहे ती लालित्यपूर्ण समाजासमोर मांडावी हे त्या पुराणामध्ये भुरुंड नावाच्या ऋषींनी केलं. आमचे कैलासवासी रामचंद्रबुवा देखणे हे त्या भुरुंड ऋषींचे अवतार आहेत असं मी म्हणेन. अतिशयोक्ती होणार नाही ती. तर देखणेबुवांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील आमचे हरिभक्तपरायण विश्वासबुवा कुलकर्णी. दुसरे आणि तिसरे श्रीयुत कैलासवासी दिलीप हनुमंत भावे आणि अनिल भास्करराव हिंगे हे दोघंही गुरुबंधू आहेत. पारनेरचे संत शिरोमणी रामचंद्र महाराज पारनेरकर यांचा जो पूर्णवाद परिवार आहे त्या पूर्णवाद परिवारातले हे अनुग्रहित आहेत. दोन्हीही अत्यंत साधक अशी ही व्यक्तिमत्व आहेत. भावे जे आहेत ते एअरफोर्समध्ये होते. 15 वर्ष त्यांनी एअरफोर्समध्ये सेवा केली. त्यानंतर स्थानिक प्रायव्हेट कंपनी त्यांनी निर्माण केली आणि उत्तम असा गृहस्थाश्रम दिलीप हनुमंत भावे यांनी समाजासमोर मांडला. तसेच अनिल भास्करराव हिंगे हेही MSc ॲग्रिकल्चर होते. 20 वर्ष स्वतःचा कीटकनाशकांचा राज्यस्तरीय व्यवसाय त्यांनी केला. इंग्रजी भाषेवरती अत्यंत उत्तम असं प्रभुत्व. मन मिळावू कुटुंबप्रेमी असे हे अनिल भास्करराव हिंगे. अतिशय दिलदार असं व्यक्तिमत्व हिंगे साहेबांचं होतं. त्यांनाही या ठिकाणी आमचे रामनाथ बुवा इयर भावे आणि हिंगे या आपल्या दोन्ही गुरुबंधूंना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. चौथे जे आहेत ते कैलासवासी यशवंत पुरुषोत्तम काशीकर यांचे जे पारिवारिक जे आहेत हेमंत काशीकर हे मला वाटतं 3 वेळेला त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्यासाठी श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. व्यंकटनाथ महाराज जे नाथ संप्रदायातले आहेत त्या व्यंकटनाथ महाराजांचे हे अनुग्रहित अत्यंत दिव्य साधक आणि शास्त्रपूत वर्तन करणारे असे आमचे काशीकर काका की जे अखेरपर्यंत आपल्या पितरांना जे श्राद्ध आणि पक्षरूपाने श्रद्धांजली समर्पित करत होते. उत्तम साधना त्यांची होती. ध्यानधारणा ते करायचे आणि उत्तम असा गृहस्थाश्रम काशीकर काकांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांनाही या ठिकाणी आमचे अय्यरबुवा श्रद्धांजली समर्पित करतील. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम
جي جي رام شري رام جي رام جي جي رام شري رام جي رام جي جي رام Ram Jai Ram Jai Jai Ram Shraddhanjali Kirtan Samiti हा जो पितृपक्षातला श्रद्धांजली कीर्तन मालिकेचा हा उपक्रम जो सुरू आहे अनेक जण विचारतात आम्हाला याच्यामध्ये सहभाग घेता येईल का अवश्य घेता येईल आपले जे कोणी आप्त स्वकीय आपले स्नेहीजन जे दिवंगत झालेले आहेत त्यांच्यापर्यंत इथून काही पुण्याईची शिदोरी आपली कृतार्थता या ठिकाणी जर त्यांच्यापर्यंत पोचवायची असेल तर त्यासाठी श्रद्धांजली कीर्तन समिती आपणाला सहाय्य करते त्यासाठी आपणही काही आर्थिक योगदान देऊन या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवू शकता कीर्तन आयोजित करणं तुकाराम महाराज म्हणतात याच्यासारखं पुण्यप्रद कार्य नाही आहे लक्षात ठेवा महाराजांचा एक अभंग आहे कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन आपण जर एका कीर्तनाचं आयोजन केलं आयोजन याचा अर्थ एका कीर्तनासाठी लागणारा जो काही खर्च आहे त्याच्यातला काही जरी आपण सहभाग उचललात तर कोटी जणांना अन्न संतर्पण केल्याचं पुण्य आपल्याला लाभणार आहे आणि ते पुण्य आपण आपल्या दिवंगतांसाठी ते पोचतं केलं जाणार आहे कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन नगरद्वारी लाविला टिळा दिले आवतण सकळा 18 वर्ण एके ठाई वाढी विठ्ठल रखुमाई नलगे खरकटे हात धुणे अभेद हरीची कीर्तने श्रवणद्वारे घेती ग्रास सदा सोवळे हरीचे दास आपण जेवुनी जेववी लोका संतर्पण करीतो तुका तुकाराम महाराजांच्या या सन्मार्गाने चालणारे आम्ही कीर्तनकार त्यांच्या इतकं थोर कार्य जरी आम्हाला जमलं नाही तरी आम्ही त्या गादीचे त्या स्थानाचे आम्ही पायिक आहोत आणि अखेरपर्यंत पायिकच राहण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही तुमच्यातलेच आहोत फक्त इथं येऊन हे कार्य करत आहोत आपण असंच जसे आपण सहाय्य करत आहात तसेच यापुढे करत राहा आपल्या आप्तजनांना स्नेहीजनांना आपण हा आमचा निरोप कळवा आणि याच्यामध्ये सहभागी होण्याचा आपण यथोचित प्रयत्न करा अशी श्रद्धांजली कीर्तन समिती आपणाला विनंती करती आहे उद्याचं जे कीर्तन आहे ते उद्याचं कीर्तन हरिभक्तपरायण डॉक्टर सौ सविताताई मुळे संभाजीनगर आवर्जून आपण उद्या या कीर्तनाला उपस्थित रहा आपल्या आप्तजनांना सर्वांना आवर्जून हाताला धरून घेऊन या आणि या कीर्तनामध्ये सहभागी व्हा या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी कीर्तनातले भीष्माचार्य असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते गजानन व राहिलकर यांचे ज्येष्ठ जामात आणि त्यांच्या कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी श्रद्धांजली कीर्तन समितीच्या वतीने स्वागत करतो आदरणीय श्री बाबासाहेब दंडवते यांचा सत्कार हरिभक्तपरायण राजेंद्रबुवा मांडेवाल यांना करायची मी विनंती करतो सद्गुरुनाथ महाराज की जय बुवा साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या उत्तरंगाला सुरुवात करावी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय Thank you.
ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति श्रोता वक्ता सावधान शास्त्रार्थ मौज बंधा करता आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं नाही ते पूर्ण करण्याकरता ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई पैठणला येऊन पोहोचले. सगळ्या शास्त्री पंडितांनी सांगितलं शास्त्रामध्ये याला कुठेही आधार नाहीये, असूच शकत नाही. संन्यासाला का मुलं होतात कुठे? एकदा संन्यास घेतला म्हणजे विषय संपला. त्याच्यामुळे शास्त्र काय आधार सांगणार यांना? पण परिस्थितीजन्य काही ना काहीतरी तोडगा काढायला हवा होता असं आपल्याला आज वाटतं. झाली घटना आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वदवले. हा जन्म कशाकरता झाला त्यांचा? मुखातून वेद वदवले. आपण फक्त हा प्रसंग रेड्याच्या मुखी वेद वदवला एवढा म्हणून सोडून देतो, पण विचार करण्यासाठी गोष्ट विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा रेड्याच्या मुखी वेद वदवणे म्हणजे काय आहे? अरे ज्याच्या मुखामध्ये वैखरी वाणी दिलेलीच नाहीये भगवंतानं, नाही का?
वैखरी वाणीने फक्त एकच मनुष्य बोलू मनुष्य प्राणी बोलू शकतो. मनुष्याशिवाय ह्या जगात कोणताही पशु पक्षी प्राणी वैखरीने बोलू शकत नाही. ज्याच्याची वाणी नाही आहे त्या वाणीने त्याच्या मुखातून बोला लावायचं म्हणजे काय ताकद असेल ज्ञानदेवांची विचार करा. यत कृपा लवमात्रेण महिष वेद पारगः. हो एक क्षणभराची कृपा त्या रेड्यावर झाल्यावर लवमात्रेण तो रेडा जरी असला महिष वेद पारगः वेदशास्त्र संपन्न झाला त्याच्यात आपल्यात फरक बघायला गेलं तो आडवा ना उभा काय फरक आहे खरं आहे की नाही माझी तुलना करतोय फरक काही नाही पण त्याच्या मुखी काय सांगू मी या ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलविले. हा त्याच्या मुखाची वाणी नाही त्याच्या मुखातून गडगड बदला रेडा स्पष्टपणे वेद वाणी त्या समया थर थर कापती सर्वही शास्त्री पंडित सोडिती तया ठाया. सगळा चमत्कार करून झाला ज्ञानेश्वर महाराज आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रस्त्याला लागले. त्या रेड्याचा मालक धावत आला म्हणाले महाराज थांबा. म्हणाले काय आ तुम्ही चालला. हो म्हणाले निघालं आमचं काम झालं. म्हणाले ह्या रेड्याला बरोबर न्या. म्हणाले रेड्या आम्ही आमचं काय काम आहे रेड्याशी. नाही म्हणाले तुम्ही याला बरोबर न्या. काय आम्ही का नेऊ. अहो म्हणाले दोन बुक शिकले जरा ज्ञान प्राप्त झालं का आहे ती पण घरातली कामं पोरं करत नाही. आता हा रेडा पाण्याच्या पखाली वाहणारा वेद म्हणतोय तो काय पाणी वाहायचं काम करी. अहंकार घुसेल ना आधीच रेडा त्याच्यात अहंकार नाही. सवे घेवोनी महिषास सवे घे करीते झाले प्रवास नेवास नामे ग्रामास सायंकाळी बादले. व्यासनं वाढवता त्यांनी घेतलं त्या रेड्याला आपल्या बरोबर निघाले आणि जाता 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 आळ नावाचं गाव आहे बघा चाकणच्या इकडे आळ फाटा म्हणतो तिथं तो रेड्या गतप्राण झाला. त्याची समाधी बांधली. आजही रेड्याचा उत्सव होतोय ज्ञानदेवांच्या कृपेमुळे. आपण गेलो म्हणजे घरात फोटो सुद्धा लागणार नाही काय गॅरंटी आहे बघा. पंढरीनाथ महाराज की पूर्वी ज्याच्या त्याच्या घरात फोटो होते आता लग्न होऊन आले का हो ही आडगळ काढा. त्याच्यापेक्षा एखादं काहीतरी 3D 4D काहीतरी लावायचं काम करतात. असो आपल्याला तिकडे बघायचं नाही. जाणारा चालला जातो बरोबर काहीही घेऊन जात नाही सगळं काही आपल्या करतात ठेवून जातो. मग त्याचं स्मरण म्हणून हा श्रद्धांजली कीर्तन त्यानिमित्ताने करावं की नाही स्मरण. नेलं नेलं की बरोबर काही घेऊन गेलं आपल्यासाठी ठेवलंय मग स्मरण नको करायला. असो रम्य प्रवरे चा तिरी फिरत आले रम्य प्रवरे नावाच्या गावी आले. संध्याकाळ झाली पोहोचले. सगळ्या गावामध्ये विचारलं की आम्हाला कुणीतरी राहायला जागा द्या नाही का. ज्ञानदेव निवृत्तीनाथांना सांगतात राहू रात्र भरी इथे मग पुढे जाऊ असे चिंतिती ग्रामा माझी रहावया गृह आम्हा द्यावो असे प्रार्थिती दे
मातया रात्री वसाया स्तव हे आश्चर्य नसेची आज ही अशी आहे स्थिती वास्तव नमः पार्वतीपते हर 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 आवाज होऊ दे की हर 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 महा सगळ्या गोष्टींना भरभरून व्हायला हव्यात नाही का टाळ्या सुद्धा मी नेहमी सांगतो तर पल्लवी जोशीला बोलावं लागते नाही तर मग टाळ्या वाजते जोरात सगळे नाही का पंढरीनाथ महाराज हे बघा हां आता मोकळे झाले सगळे असा आवाज पाहिजे मी पण म्हणेल आवाज कोणाचा सकारनगरवाल्यांचा असं गावामध्ये आले सगळ्यांना विचारलं कोणीतरी राहायला जागा द्या जेवढी घरं शक्य होती कोणीही त्यांना आपल्या घरात उभं दारात उभं केलं नाही बाहेर गावाबाहेर परत येती कोठे जावे विचार करीती समोर एक मशीद होती दिसली ज्ञानदेवास ते चरित्र मोठं आहे त्या मशिदीत राहायला सुरुवात केली त्यांनी आणि तिथं बसून त्या मशिदीत बसून ज्ञानदेवांनी गीतेवर भाष्य करायला सुरुवात केली गावातले लोक एक दोन ऐकायला आल्यानंतर त्यांना अशी गोडी लागली का खूप लोक प्रवचन ऐकायला ज्ञानदेवांचं वा त्याच्यापर्यंत आवाज गेला खुशीत गेला तो प्रवचन ऐकायला सगळे त्या गावामध्ये होता तेथे कुलकर्णी बहु सच्चिदानंद बाबा कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण राहत होता भगवंताचं नामस्मरण करायचं पूजा अर्चा करायची शास्त्राने जे त्याला कर्म नेमून दिलेलं आहे त्या कर्माप्रमाणे चालायचं याचं भाग्य चांगलं होतं याला बायको चांगली मिळाली मुलं चांगली झाली नाही का चांगली बायको मिळणं आणि चांगला नवरा मिळणं आणि चांगली मुलं होणं हे भाग्याचं लक्षण आहे ज्याचं भाग्य असेल त्याला चांगलं नाही तर इकडचे म्हणतात कुठून गळ्यात पडले यांचं भाग्य चांगलं पंढरीनाथ महाराज मना सारखी सुंदरा ते अनन्या मना सारखे पुत्र जामात कन्या सदा सर्वदा बोलती रम्य वाचा जगी जाणीजे सोळा सोमवार करेना त्याला तिला चांगला नवरा हो चांगला म्हणजे हल्ली चांगल्याच्या व्याख्या चांगल्या चांगल्या बदलल्यात जो नुसता खायला चांगलं देतो कपडे चांगले घालायला देतो चांगल्या चांगल्या घरामध्ये राहायला तो चांगला हा हे चांगलं कसं असतं म्हणजे का यांचा केलेला चांगला स्वयंपाक दिवसभर युट्यूबला रेसिपी बघायच्या दिवसभर ही बघू का ती बघू का ती बघू संध्याकाळी खिचडी काय फायदा एकशे एक रेसिपी बघून होतात आणि संध्याकाळी पानात खिचडी का ग म्हणाले हेच चांगलं म्हणाले पंढरीनाथ महाराज आजकाल वागणं आणि जगणं कठीण झालेलं आहे पण याच्यातून पण आपल्याला ताऊन सुलाखून निघायचं आहे
परीक्षेची घडी प्रत्येकाला आहे असो. सुखासंसार चाललेला कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. याला कशी बायको मिळालेली, बायको चांगली कोणती? अनुकूला विमलांगी कुलजा कुशला सुशील संपन्ना पंचलकारा भार्या पुरुषा पुण्योदया लभते. पुरुषाचा पुण्योदय करण्या होण्याकरता ह्या पाच लकार असलेल्या स्त्रियांशी म्हणजे एकीच जी आहे पाच गुण आहेत अशा एकीशी विवाह होणं आवश्यक आहे. खरं नाही तर हल्ली टीव्हीवर पाहतो एकाला दोन काय तीन काय म्हणजे इकडे पण नाही तिकडे पण. पंढरीनाथ महाराज वास्तविकचे उदाहरण दिले पाहिजे काय व्यवहारातले. असं सुखात संसार चाललाय, मुलगा मुलगी एक, बायको चांगली मनासारखी वागणारी, आणि काय करता काय करावं. मुलाची मुंज झालेली आहे. पंढरीनाथ महाराज आजकालच्या मुंजी नाही तर बघण्यासारखे असतात. पुत्राचे व्रत बंधना ती करीती खर्चान तेथे मिती संध्या वंदन होम मंत्र बटुला आचार्य अध्यापिती होता कार्य समाप्त पुत्र व पिता पिता हा संदेश देती रजा बोलाचा कृतीशीच मेळन अशी लोकोन्नतीची मजा. नमः पार्वतीपते. काय केलं मुंज करून? काय नाही सांगायला भरपूर. पण सुखा संसार चाललाय, कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. चांगली बायको चांगली मुलं करता करता ह्या सच्चिदानंद बाबा कुलकर्णी एकादशीचा उपवास करायचा व्रत करत होता. आणि सकाळी एकादशीचा दिवस देवपूजेमध्ये रममाण झाला. आणि पूजा करता करता एकादशीचे पवित्र दिनी एकादशीचे पवित्र दिनी देवगृही रमला पूजनी काळाला तये सदनी प्राण दयाचा हरिला एकादशी सारखा पवित्र दिवस भगवंताची पूजा करतोय. आणि पूजा करता 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 प्राण ज्योत मालवली. आता याची पत्नी एकादशी आहे म्हणून फराळ पदार्थ म्हणजे तेव्हा फक्त भगरच करत होते, 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता हा एक एकादशी असते तर 15 दिवसापासून सुरुवात. शेंगदाणे साबुदाणे बटाटे केळी रताळी वरे नाही का. हल्ली तर उपवासाचा पुलाव उपवासाचे बटाटे वडे सगळं मिळतं. काय उसळ मिसळ हो काय उपवास करतात का मरायला जातात खरं समजत नाही. एक दिवस उपाशी राहू शकत उपवास कळलं पाहिजे ना. उपवास उप म्हणजे बाजूला वास म्हणजे राहणे सद्गुरूच्या गुरुच्या देवाच्या सन्नीत राहणे उपवास. नाहीतर गुजरातमध्ये आजे अग्यारस ना उपवास. बिजू काही खादू नथी काहीच खाल्लं नाही. काय फक्त सवारे उठीने शेरभर दूध पिऊया रे तार पछी बदाम नो शिरो भरपूर खाव्या रे. आणि आजे अग्यारस ना उपवास बिजू काही खादू नथी काही काही खाल्लं. आपल्याकडे तरी बरंय एखाद दुसरा पदार्थ नाही का. एखाद दुसरा म्हणजे बघा काय काय असतं. साबुदाण्याची खिचडी असते, हा शिंगाड्याचा रवा म्हणजे शिरा बनवलेला असतो, वऱ्याचे तांदूळ असतात, दाण्याची आमटी असते, रताळी ता तुपात तळलेली असतात आहे की नाही. कमीत कमी एवढं पाहिजे. बटाट्याचा चिवडा वगैरे असतो म्हणजे रोज पोळी भाजी असते उपवासाला जास्त.
त्या गुजरात्याने बोल बुवा आमच्याकडं गेलो ताट भरून. अरे बापरे म्हणले हे काय म्हटलं आजे अग्यारसचे अग्यारसचे. अरे मग एवढं काय म्हणे तमे खबर तुम्हाला माहिती नाही म्हणे अग्यारस म्हणजे अकरा रोस पाहिजे अकरा प्रकारचं जेवण कस काय करताय समज. एकादशी हिनं आपलं फराळाचं होतं तेवढं बनवलंय आणि आता अजून आले नाही अजून आले नाही. आणि तेव्हा स्त्रियांचं धारिष्ट्य नव्हतं हो मला इकडे बघून बोलतोय. पुरुषाला नवऱ्याला हाक मारायची घरात बोलायचं बघता सुद्धा येत नव्हतं. आ तेव्हा जाऊ द्या आता सुद्धा ज्या सासवा म्हणजे ज्या ज्या बसल्यात ना माझ्या दिसत आहेत त्या त्यांना विचारा सासूकडं वर बघायची टाप नव्हती ऐका नाही कुठलं खानदान काढतील सांगत नव्हत्या. तेव्हाच मनात गाठ बांधून ठेवलेली सुनेवर सगळं उठतं काढणार. सासूने सासूचं सगळं ऐकलं आणि जशी सून घरात आली ते म्हणाले सासूचं उठतं काढेल तेव्हा सासूसमोर बोलता येत नव्हतं आता सुनेसमोर बोलायची टाप नाही. कठीण जमाना आला पण काय करता आपल्याला त्यांचं पण करावं लागलं ह्यांचं पण करावं लागणार. हसतमुख करा बघा चांगल्या गुण्यागोविंदाने केलं सगळं व्यवस्थित होतंय कोणाला काय कमी पडत नाही पण मा कसं ऐकत नाही असं म्हटल्यावर ती आपल्या डोक्यावर बसली का कोरोना शिकलेली आहे. पंढरीनाथ महाराज वर गेली विचार करते अजून अजून दा काय करावं ते बघते तर डोकं टेकलंय खाली कसं हाक मारावी का नाही अहो नाही तर आताच हवा आमच्या मुंबईकडं हे मार्या अरे सोनिया अरे काय हाक मारतील नवऱ्याला मोती बच्चू माझं काय 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 मानानं बोलवायचं त्याला कसं बोलवतात खरं. काही नाही आमच्या मुंबईत दुर्मिळ असलेली हाक मारली तिने अहो अहो दोन चार हाका मारल्या ते काय माग बघायला तर कसे बघतील काय झालंय तुम्हाला प्रसंग माहिती आहे. आता त्या प्रसंगात आपल्याला परत जायचंय. जवळ गेली इकडे बघते तिकडे बघते शकून काय बरोबर होईना काय करावं म्हणून आहो म्हणून हात लावायला गेली ते धाडकन पडले आणि ते पडल्याबरोबर लक्षात आलं यांची प्राणज्योत आणि जो हांबरडा फोडून रडायला लागली आजूबाजूच्या सगळ्यांना कळलं काय झालं. त्याला कोणाला व्हॉट्सअपला मेसेज करायला नको कोणती गोष्ट व्हायरल करायला नको ते रडण्याच्या सुराने सांगितलं काय घटना घडलेली. खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकडे न सांगता कळत होत्या गोष्टी. सगळ्या आजूबाजूच्या स्त्रिया धावत आल्या तिला आवरलं माणसं आली तिला धरलं तिला खाली आणलं त्यांनी पुढची तयारी सुरुवात केली आणि हिनं सांगितलं माझ्या पतीला मृत्यू आलेले त्याच्याबरोबर मी सती जाणार. सगळ्यांनी अडवलं तिच्या ज्या नातेवाईक होत्या ओळखीच्या होत्या मैत्रिणी होत्या सगळ्यांनी सांगितलं अगं बाई तुझ्या पत्रात दोन मुलं आहेत तुला सती जाऊन चालायचं नाही त्यांना वाढवायचंय मोठं करायचंय तुझं काम आहे. ऐकायला तयार नाही देव असे ललनांचा पती हा देव असे ललनांचा पती हा प्राण विसावा या जीवाचा प्राण विसावा या जीवाचा प्राण विसावा. Chennai.
मनाचा धर्म अलौकिक सौख्य नको ते मजला लौकिक पुण्य मार्ग जणू हा स्वर्गाचा प्राण विसावा या जीवाचा. माझ्या पतीला मृत्यू आलेले त्याच्याबरोबर मी सती जाणार असं म्हणून आलेल्या सगळ्या लोकांनी पुढच्या तयाऱ्या केलेल्या आहेत. काय तयाऱ्या करतात ते वेगळं सांगायला नको. हां ते बांबू आणले ते कपडे आणलेले आहे ते सगळं साहित्य आपण डोळ्यासमोर ते वर्णन लक्षात घ्या. आणि हिनं मात्र सती जायची पूर्ण तयारी केलेली आहे. पांढरी साडी नेसलेली आहे, पांढरं लुगडं, पांढरी चोळी धारण केलेली आहे, हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत, पांढऱ्या फुलांचे हार गळ्यात घातलेले आहेत, केस मोकळे सोडलेले आहेत, मळवट भरलेला आहे. आणि तिचं ते एकंदरीत रूप पाहिल्याबरोबर तिची जी 7-8 वर्षाची मुलगी आली धावत 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 आईला विचारते, आई ग कुठे चाललीस तू, मला पण घेऊन जा. तिला काय कळतं आई कुठे चालली, कशा करता तिचं तयार झालेली. पण ती आई मुलगी आईला विचारते, तू जातेसी कुठे आई सांग, नवलुगडे बरोबर यायचे. हा वेगळा चोळी वेगळी घातली आहे, लुगडं नवीन नवीन नेसलेलं आहे, मी पण माझा नवीन नवीन परकर घालते, मी तुझ्या बरोबर येते. आई सांगते, ही नाही मुली वेळ तुला नेण्याची, मम भेट समज शेवटची, तुझी माझी शेवटची भेट आहे. तुझे बाबा अशा ठिकाणी चाललेले आहेत का जिथून माघारी कोणीही परत येऊ शकत नाही, आणि त्यांना सोबत करण्याकरता मी चाललेली आहे. काय समजवावं मुलीला, आपल्या लहान मुलीला काय समजवणार. बघ तुला आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची गरज असेल देईल दादा परकर तुझला, चोळी पोलके शिवेल तुझला, पाटी बाहुली आणि खाऊला बैस उगी. आता तुला जे जे तुला पाहिजे तुझा दादा सगळ्या गोष्टी पूर्ण करेल. आणि जगामध्ये असा वाघ की आपल्या कुळाचं नाव वर आलं पाहिजे, असा कोणताही कुळाला बट्टा लागेल असं वागू नको. आई वडिलांनी हे शिकवलं तर मुलं शिकतात, नाहीतर याच्याकडून उठणे त्याच्याकडे जा असं झालंय आजकाल जगामध्ये, समजच नाही कोणत्या गोष्टीची. ह्याच्याकरता एक उदाहरण दिलं जातं, चातक नावाचा पक्षी आहे नाही का. चातक हा पक्षी असा आहे की आकाशातून पडलेलं पाणी फक्त पितो, जमिनीवर सांडलेलं आणि इतर कोणत्याही पाण्याला स्पर्श करत नाही. एक दिवस त्याची चातकी होती, इतकी तहान लागली इतकी तहान लागली की म्हणते मी पाणी पिते. चातकाने सांगितलं पाणी पिऊ नको. चातक कहे चातकी को भूमी जल मत चाट. आपण कोणाच्या कुळात जन्माला आलो लक्षात घे, आपण कोणाचा वंश सांगतोय लक्षात घे. चातक कहे चातकी को भूमी जल मत चाट, अरे जान गई तो जाने दे राख कुल की लाज. आपल्या कुळाचं संरक्षण, कुळाची लाज, कुळाची मर्यादा ठेवणं तुझं काम आहे. प्राण गेला तरी बेहतर, आणि असं कुळाला बट्टा लागेल असं काही काम करू नको असं तिने तिला सांगितलं. आणि घेऊन प्रेत त्याचे, घेऊन प्रेत त्याचे जाती प्रवरातिरी स्मशानात, चाले ती तयासह ओट्या भरती सुवासिनी पथात. बाकीच्या लोकांनी वेळ झाला म्हणून उचललं त्याला, नेलं पुढं जायला सुरुवात केली. आणि न घट्ट
लहान लेकरानं आपल्या आईला घट्ट मिठी मारलेली आहे. हां, कुठं चालली आई, मला पण घेऊन जा, घट्ट मिठी मारली आहे. आणि तिने अत्यंत कष्टाने आपल्या लेकराची सुटत नाही हो. आता तर ही लेकरं आपल्याला परत आयुष्यात बघायला मिळणार नाही ना, त्यांना आपण नाही, आपण त्यांना, आपण आपल्याला ती दिसणार नाही. मनावर दगड ठेवला, कष्टाने मिठी सोडवली आणि ती पण त्याच्या मागोमाग सती जायला निघाली. हां, जशी बाहेर पडली तशी येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यामध्ये आणि घरामधून घराघरातून सगळ्या सवाष्ण स्त्रियांनी ओटी आणून ठेवल्या. आल्या प्रत्येकजण तिला नमस्कार करतोय, खणा नारळांना ओटी भरतोय, तिला हळद कुंकू लावतायत आणि म्हणाली, बाई ग, तू सती चाललेली आहेस, आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला कपाळावर कुंकू असेपर्यंत मरण येऊ दे. नाही का, आहे मृत्यू दे, आम्ही जगतो त्यांच्या जीवावर जगतो. आपल्यासाठी नाही, ते त्यांच्यासाठी नाही जात, आपल्यासाठी मंदिरात तीर्थयात्रेला जातात, कोणत्याही देवाला देवीला जातात. ह्यांचं मागणं काय असं, कुंकुवाचा धनी देवा आमचा चांगला ठेव, आणि ते मागतात म्हणून आज आम्ही चांगले राहू शकतो. पंढरीनाथ महाराज त्यांचे उपकार आहे आपल्यावर, म्हणून आम्ही त्यांना ग्रहलक्ष्मी म्हणतो. उगाच नाही, सगळे आश्रम मागताय की आम्हाला कपाळावर कुंकू असेपर्यंत मृत्यू यावा. आणि असं जाता 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 रस्त्या, हा गावता आता संपलं, साध्वी भार्या त्याची, साध्वी भार्या त्याची, साध्वी भार्या त्याची, चालली प्रेता सह सती जया, थांबोनी मशिदी पुढती, थांबोली मशिदी पुढती, गेली गेली ज्ञानेश्वरासी वंदाया. आता प्रयत्न पुढे चाललेला आहे आणि जाता जाता तिच्या कानावर होतं, इथं ज्ञानेश्वर महाराज गीतेवर भाष्य करत आहे. आणि जाता जाता आपण परत तर येणार नाही, संतांचं दर्शन व्हावं, नाही का, संतांची कृपा झाली, आपलं कोट कल्याण होईल, परत त्यांचं दर्शन होईल ना होईल. आणि ती मशिदीसमोर थांबली आणि ज्ञानदेवांना जाता जाता वंदन करावं म्हणून त्या मशिदीमध्ये शिरली. ऐसे तये वेळी ज्ञानेश्वरांची मूर्ती साजिरी, गीता वाचनी मग्न झाली, करीते नमस्कार त्याजला. जशी ती पायऱ्या चढून वर त्या मशिदीत गेली आणि ज्ञानदेवांकडे पाहिलं मात्र, वा हा हा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस ज्याला पाहिल्याबरोबर पाहतच राहावं, गेली समोर तिला भाव झाला, यांना नमस्कार करावा. कसे ज्ञानेश्वर महाराज दिसले, अति सुकुमार, अति सुकुमार कर चरणो रस्थल विपुल बाहुंस गलवदनात यवयव विन्यास, प्रकृति सुंदर स्वभाव हास सुमुख नव नलिन दलाय मान शिशिर तारा रुणायत नयन रुचिर सुदृढ सुभग कपोल कर्ण कंठ नासः विगूढ स्मित वदन महोत्सवेन पुरवनितानां मनसि कुसुम शरासनम उपदधान कोटि कोटि कंदर्प दर्प दमन पटियान साक्षात भगवान श्रीकृष्ण चंद्र इव अयम दृशत भगवान गोपाल कृष्ण महाराज की. साक्षात भगवान गोपाल गोपाल कृष्ण आहे का काय असा भास तिला झाला. कसे अत्यंत सुकुमार, शरीराचं वर्णन त्याच्या ठिकाणी, एकेक अवयवाचं वर्णन ज्ञानदेवांच्या तिथं केलेलं आहे. आणि नमस्कार केला, ज्ञानदेवांचे डोळे बंद आहेत, नमस्कार करता करता हातातल्या बांगड्या वाजल्या होत्या म्हणून वाजल्या. कंकण नाद तो ऐकोनी आशीर्वाद आला वदनी, अखंड सौभाग्यवती वाणी ज्ञानेश्वरे उच्चारिणी, अखंड
सौभाग्यवती भव. हे आशीर्वाद ऐकल्यावर चमकली, कारण तिला घटना काय घडलेली आहे माहिती आहे. तिने लगेच ज्ञानदेवांना विचारलं, घाबरली नाही ती. हा विचारिले ज्ञानेशान, आशीर्वाद याच जन्माला अथवा अन्य जन्मी देईल फळा याची जन्मी म्हणे तू. अरे साधूचा शब्द म्हणजे असाच वाया केला? अरे त्यांच्या मुखातून निघालेला शब्द कधीही खोटा ठरणार नाही. उदयती यदि भानु पश्चिमे दिग्विभावे, प्रचलति यदि मेरु शीततां याति वह्नी, विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां, न चलति खलु वाक्यं सज्जनानां कदाचित. एखाद वेळेस हिमालय म्हणजे बर्फाच्या पर्वताला आग लागेल, एखाद्या वेळेस पश्चिमेवरून सूर्य उगवेल, जे चिखलात उगवणारं कमळ एखाद्या वेळेस दगडाच्या डोंगरातून उगवेल, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडतील, पण सज्जनांच्या मुखातून निघालेले शब्द कधीही खोटे ठरणार नाहीत म्हणून साधुकी संगत. का ग बाई, असा कसा प्रश्न विचारलास मला तू? ह्या जन्माकरता आशीर्वाद आहे का पुढच्या जन्माला? तुला आशीर्वाद ह्याच जन्माकरता दिला, पण काय घडलं सांगशील का मला? झाली खिन्न अतीव दे बुधवरा, आली पतीला मृती, पाया ते तुमच्या नमोन निघते मी जावयाला सती. पाहोनी आपुल्यावरी दृढतीची निष्ठा द्रवे पंडित, झाला सिद्ध करावया सतीजला सौभाग्य संबंधित. सद्गुरुनाथ महाराज म्हणाले, महाराज माझ्या पतीला मृती आलेली आहे आणि त्यांच्या मागे सती जायला मी निघालेली आहे. जाता जाता आपल्यासारख्या संतांचं दर्शन आशीर्वाद व्हावा म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक झाले, आपण आशीर्वाद दिला म्हणून विचारलं ह्या जन्माकरता का पुढच्या जन्माला? काही नाही म्हणाले, मी ह्या जन्माकरता आशीर्वाद दिलेला आहे, कुठं तुझा नवरा आहे मला दाखव. आता संतांनी ही ग्वाही दिल्यानंतर आणखी काय? हा रचिली चिता तयावर खेवियले प्रेत सर्व लोकांनी, आली धावत वेगी सांगे ज्ञानेश उठवितो म्हणून. धावत धावत आली, थांबा थांबा थांबा, ज्ञानदेव स्वतः येत आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज निघाल्याबरोबर जे प्रवचनाला आले होते ते गावातले जे राहिले होते ते कुठं चमत्कार जेथे नमस्कार तेथे, जगी वृत्ती ही नित्य दिसून येते. सगळे नमस्कार करत धावले ना बघायला काय होतंय काय नाही, कारण आधीचे चमत्कार पाहिलेत गावातल्या लोकांनी. जसे जसे ते तिथपर्यंत आले, हा ज्ञानदेवांनी विचारलं, हे कोणाचं प्रेत आहे? पुसती जनास संगती प्रेताचे नाव सच्चिदानंद. सच्चिदानंद बाबा कुलकर्ण्याचं प्रेत कोणतं? ते म्हणाले, हेच सच्चिदानंद बाबा कुलकर्ण्याचं प्रेत आहे. पुसती जनास संगती प्रेताचे नाव सच्चिदानंद. ज्ञानदेव त्याच्याशी बोलतात, उठ तुला मृत्यू कसा, अरे उठ तुला मृत्यू कसा, जरी असी तू सच्चित आनंद. तू जर का सच्चिदानंद स्वरूप असशील, तुला मृत्यू कसा काय येईल? आणि सगळ्यांना सांगितलं भगवंताचं भजन करा, आणि सगळ्यांनी भगवंताचं भजन करायला सुरुवात केली. जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. काय भगवंताच्या नामात
मोठा ताकद आहे करीति सर्व हिते भजन विठ्ठलाचे करीति सर्व हिते करीति सर्व हिते भजन विठ्ठलाचे करीति सर्व हिते भजन विठ्ठलाचे ज्ञान देव व देवा कवि विठ्ठला कडकडत कळा की टाळ्यांचा सच्चिदानंद जिवंत झाला म्हणून त्या सगळ्यांनी विठ्ठला नामाचा गजर केला आणि नामात काय ताकद आहे. अरे जो मृत आहे त्याला सुद्धा जिवंत करण्याची ताकद ज्ञानदेवांनी त्याला जिवंत केला. त्याच्या अंगावरचे सगळे ते काढले, संभार होता काढला, उठून बसला, खाली उतरला, ज्ञानदेवांना नमस्कार केला, विचारलं कशा समजला आणविले तुम्ही आयुष्या संसारात. एकादशीसारखा पवित्र दिवस त्याच्यानंतर माझी पत्नी माझ्याबरोबर सती जायला निघालेली, आपण सर्वजण आले आणि आपल्यासारख्याचं दर्शन माझ्या पत्नीने घेतलं. हां, एकादशीला सगळे दरवाजे उघडे असतात नाही का? जो भाग्यवान असतो त्याला एकादशी सापडते, असेल भाग्यवान तर एकादशी सापडते. इतका चांगला दिवस मग कशा करता आणलं? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आता हे जे आणलंय ना तुला, तुझ्याकरता नाही माझ्याकरता आणलंय. हां, कशा समजला आणविले तुम्ही ऐशा संसारात, ज्ञानेश वदे लिहाव याला गीतार्थ मराठीत. हो, मी जी काही भगवद्गीतावर भाष्य करतो आहे ते नुसतं मी सांगतोय, लोक नुसते हो हो चाललंय नाही का. हां, त्यांचा एका कानातून येतात दुसऱ्या कानातून गेलं तर काय करावं. हरिनाम पडता श्रवणी एका गोळोनी जाये वदनी, एका एकानीच एकानी जाये निघोनी हरिनाम. पण हरिनाम पडता श्रवणी त्यांचे रिघे अंतकरणी, सगळ्या पापांची होवोनी आधुणी हरिचरणी तो निवटला. मग हे जे मी काही सांगतो आहे ते लिहायचं काम तुला करायचं आहे. आणि याला प्रमाण शके बाराशे बारोत्तरे टीका सांगितली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहला. आणि जी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली ती आजच्या दिवशी भाद्रपद वद्य षष्ठी. आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांच्या समोर ही कथा मांडायला मला मिळाली याच्याबद्दल आदरणीय विश्वासबुवा, आदरणीय वासुदेवबुवा, आदरणीय रामनाथबुवा अय्यर आणि आदरणीय हर्षदबुवा जोगळेकर यांचं मी ऋणी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मित्र योगेश्वर महाराज उपासनी इथं अगदी आवर्जून आले त्याच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि आज आमची पहिलीच गाठ पडली अवसरीकरांची, म्हणजे साथीला. हां, ते म्हणले बुवा, म्हटलं मी गायक बुवा नाही आहे सांभाळून घ्या, ते त्यांच्या लक्षात आलेलंच असेल आणि त्यांनी चांगलं सांभाळून घेतलं. ह्या दोघांनी सुधीर जोशी यांनी खूपच मला कुठेही पडू दिलं नाही आणि पाडलं नाही त्याच्याबद्दल धन्यवाद. नाही का, अर्थात ते सांभाळणारे आहेतच. वक्ता बघतोच नोहे श्रोते विण, आपण सर्व मायबाप श्रोते शांतपणे कथा ऐकून घेतली त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जे काही चांगलं ऐकायला मिळालं सद्गुरूची गुरुमहाराजांची कृपा, वेडेवाकडे शब्द मुखातून बाहेर पडले असेल आपलं लेकरू म्हणून उदार मनाने क्षमा करावी. शेवटी कसं आहे ना, जसा वेळ पूर्ण होतं ना तसं बोलणं वाढत जातं. मग सांगावं लागतं मैं बहुत कहना चाहता हूँ, मैं बहुत कहना चाहता हूँ लेकिन कहाँ जाता नहीं. आश्चर्य है चुपचाप भी मुझसे रहा जाता नहीं.
अंत में विनंती यही है छोड़कर बातें सभी हम है तुम्हारे ही सदा मत भूलियो हमको कभी पंडरीनाथ महाराज काय होत नाही संतांना शरण गेलं गेलेला पती जिवंत झाला तिचा रामदास स्वामी म्हणतात याच्या करता भैरवी भावदरा संतापाय Yeah.
वशिष्ठ परिज्ञान योगीश्वरांसे कवि वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा जा जा ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मीठे विदो मस्तक जा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ